सांगली कोल्हापूर मार्गावर जयसिंगपूर शहरा अंतर्गत येणाऱ्या डंपर आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर अशा एकूण 6 वाहनांवर जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली. जयसिंगपूर शहरातील वाढती वाहतूक आणि प्रमाण लक्षात घेता शहराबाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांना संपूर्ण शहरात येण्यास मज्जाव केलाय. तरीही निष्काळजीपणानं अवजड वाहनधारक शहरात दाखल होत आहेत. याच अनुषंगानं गुरुवार सकाळपासून पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस अमर कांबळे, सचिन चौगुले, काशीराम कांबळे इत्यादीच्या पथकानं कारवाईस आरंभ केलाय. पहिल्या दिवशी 6 अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली. आज आम्ही जयसिंगपूर शहरातून जे जड अवजड वाहने जातात त्याच्यावर आज एक मोहीम राबवून टिपर चालक परत ट्रॅक्टर चालक यांच्यावर आज गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यापुढे देखील फार मोठ्या प्रमाणात जर ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. यापूर्वी देखील वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की तुम्ही अवजड वाहनं आहेत तुम्ही गावातून जयसिंगपूरमधून घालू नका, जेणेकरून ती बायपास मार्गे उदगाव बायपास मार्गे चौंडेश्वर मार्गे त्या मार्गे काढा. खरं त्यांनी ते ऐकलं नसल्यामुळं त्यांना आज त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे. यापुढे देखील ही मोहीम अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे आणि जर कोण ऐकत नसेल तर ह्याच्यापेक्षा ही कडक कारवाई यापुढे करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी साठी प्रतिनिधी रतन शिकलगार.